क्या समझे? जवळे तुम्हाला 3 किलोमीटर पे है। आपली सर आवाज होतोय। काम करून जर 150 एकर जमीन नवाब मलिकाने तुम्ही घेत असाल तर मला वाटतं त्यांच्या साहेबांनी जशी 72 कोटी रुपयाची वांगी काढली तसं त्यांच्याकडनं काहीतरी आम्हाला एखादं प्रशिक्षण घेतलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आमच्याकडले शेतकरी गोरगरीब शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन अशा ठिकाणी घेऊ शकतो। नवाब मलिकांनी जमिनीचं मूल्यांकन करत असताना त्याचबरोबर ही जमीन कुटुंबाच्या सदस्यांच्या नावाने घेतली आहे, शेतकरी असल्याचा कुठलाही त्यांनी पुरावा दिला नाही। उस्मानाबाद जिल्ह्यातील आळणी व जवळा दुमाला या गावामध्ये नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबियांनी 59 हेक्टर जवळपास म्हणजे 147.5 एकर जमीन बेकायदेशीरपणे कायद्याच्या वेगवेगळ्या भंग करून ती घेतली होती। या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मागील 7 ते 8 वर्षापासून लढत होतो। या संदर्भात विविध कागदपत्र आम्ही ईडीकडेही सोपवली होती आणि आज त्याचाच परिणाम म्हणून ही जमीन 147.5 एकर जमीन नवाब मलिक यांच्या कुटुंबियाची आज प्रोविजनली ईडीनं जप्त केली आहे। मी या कृतीचं अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं नवाब मलिक आणि त्यांना पाठीशी घालणार राष्ट्रवादी काँग्रेसनं टेरर फंडिंग असेल देशद्रोह्यांचा पाठिंबा देणं देशद्रोह्याच्या सोबत राहणं ही जी कृती आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। येणाऱ्या काळात असा जर प्रकार कुठे घडला असला तर त्याला आम्ही तेवढ्याच ताकदीनं त्याचा विरोध करू ही अपेक्षा भूमिका आमची या निमित्तानं व्यक्त करतो।